ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी महाविकास आघाडीनं विधानसभेत नवी खेळी खेळली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नागपूर अधिवेशनात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर पुन्हा चर्चा करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीनं नाना पटोलेंनी केली आहे. या मागणीत अध्यक्ष कोणताही निर्णय करू शकत नाहीत असा दावा यावेळी करण्यात आलाय. पाहूयात. अध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर चर्चा करा. काँग्रेस नेते नाना पटोले यांची सभागृहात मागणी. चर्चा होईपर्यंत नार्वेकरांना निर्णयाचा अधिकार नाही. पटोले. ठाकरे गटाच्या 16 आमदारांना वाचवण्यासाठी खेळी. महाविकास आघाडीच्या खेळीवर शिवसेना भाजपचं टीकास्त्र. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकतर्फी कारभार चालवतात यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पुन्हा चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. हा प्रस्ताव विधानसभेत नाकारण्यात आला नव्हता. विधिमंडळ सचिवालयाने पत्र पाठवून हा प्रस्ताव नाकारल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. हा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीनं नाकारल्याचं पटोले म्हणाले. विधानसभा अध्यक्षावर जो आमचा अविश्वास आलेला आहे त्या अविश्वासाच्या बद्दलचं आम्हाला चुकीची माहिती देऊन तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं उत्तर माननीय विधानसभा अध्यक्षाला द्यावं लागेल. बिलकुल होणार, कारण की विधानसभा अध्यक्षावर अविश्वास आहे आणि चुकीची माहिती देऊन तो त्याला डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे असं चित्र आपण पाहतो आहे. ठाकरे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असताना अविश्वास ठरावावर चर्चा होईपर्यंत अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार नसल्याचा दावाही पटोलेंनी केलाय. याच हेतूसाठी ही मागणी करण्यात आली असल्याचं आणि ठाकरे गटाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं केली आहे. असं होत नाही. त्याचं कारण की जर शिवसेना पक्ष ही जर मान्यता आम्हाला मिळालेली आहे तर मग तो व्हीप असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आमच्या चालतील आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे. त्यांनी जर दिलेलं असेल त्यावरती मग वरती विचार केला जाईल. पूर्वी त्याला मान्यता मिळाली असेल परंतु आत्ता जे चिन्ह आणि नाव हे आम्हाला मिळालेलं आहे म्हणून करता आम्ही ते केलेलं आहे. ज्यावेळेला दोन्ही गटाला वेगवेगळी नावाने होती आता ज्या एका चिन्हावरती जर आम्ही सर्व निवडून आलेलो असेल आणि एका पक्षाच्या नावाखाली तर ते चिन्ह पण आणि नाव पण हे जर आम्हाला मिळालं असेल तर मग कोण त्याच्यावरती व्ही बजावणार आणि कोणाचं चालणार हे आपल्यालाही कल्पना आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावर 30 आमदारांच्या सह्याही होत्या. 4 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या निवडणुकीलाही काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणाची तिसरी बाजू जाणून घेऊयात. जर का टेक्निकली गेलं तर राहुल नार्वेकर हे मुळात अध्यक्षपदावर राहू शकतात का, इथूनच माझ्या सुरुवात आहे. याचं कारण जेव्हा उपाध्यक्ष होते आणि त्यावेळेस जेव्हा 16 जणांना नोटीस दिलेली होती त्याच्यावर कारवाई न करता नाना पटोले किंवा कोणीही स्पीकर नसल्यामुळे तिथे नवीन स्पीकरची निवड होऊन त्यांना सर्वाधिक त्यांच्याद्वारे सगळं जे काही पुढचं सुरू आहे ते तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीने बेकायदेशीर म्हणायला पाहिजे. त्याच्यावर चर्चाही सुरू आहे आणि म्हणूनच अविश्वासाचा ठराव नाना पटोले यांनी आज मांडला तो योग्य आहे. आता एकीकडे नरहरी झिरवाळ यांच्यावरचा अविश्वासाचा ठराव कि मग नाना पटोले यांच्यावरचा विश्वासाचा ठराव याच्यावरही चर्चा होऊ शकते. पण मला असं वाटतं बॉल पुन्हा योग्य जागी येतोय की मुळात या सगळ्या डेव्हलपमेंट या योग्य आहेत का आणि नाना पटोलेंनी तोच प्रश्न उपस्थित केलेला आहे. विधानसभेत बहुमताच्या जोरावर विधानसभा अध्यक्ष बोलू देत नाहीत असा आक्षेप यात घेण्यात आला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 10 महाराष्ट्र.